हे मोठा देवी देवदर्शनाचे सातवं वर्ष आहे आणि सातव्या वर्षी सुद्धा इतका उत्स्फूर्तपणे महिलांचा त्या ठिकाणी सहभाग पाहायला मिळतो. म्हणजे आत्ता आम्ही जी नोंदणी केलेली ती नोंदणी काहीतरी 97,000-98,000 नोंदणी झालेली आहे. अजून 6 दिवस जायचे म्हणजे कमीत कमी 1,10,000-12,000 महिलांचं देवदर्शन होईल. मागच्या वर्षी सुद्धा 1,08,000-09,000 महिलांची नोंदणी अधिकृत नोंदणी झाली. यावर्षी सुद्धा त्याच पद्धतीने 1,05,000-10,000 इकडे तिकडे होईल, पण लाखाच्या वर महिला देवदर्शन होईल. यावेळेस श्रावणबाळ लोकसभा लढणार नाही, लोकसभेला अजून बराच वेळ आहे, बराच अवधी आहे. त्यामुळे आता पक्ष नेतृत्वाने जर सांगितलं तर कुठली निवडणूक असली तर ते लढवायला तयारीच दाखवावं लागते ना, नेतृत्वाला नाही म्हणता येत नाही. हा पक्षाने जबाबदारी दिली तर पक्षापेक्षा कुणी मोठं नसतं ना, आणि पक्षाने जबाबदारी दिली तर कुठलीही पण निवडणूक असू ती लढवलीच पाहिजे, ती लढावच लागते. दादा एवढे प्रसंग असं काय करता जादू करता की बाबा पवार कुटुंबामध्ये तिन्ही पवार म्हणजे मोठे पवार साहेब काही आणि दादा तिघही आपल्या घरी आले आणि कुटुंब भेटले, कसं वाटतं सर्वसामान्य माणूस काय असतं? मी एक सर्वसामान्य आहे, पण माझी एक सवय ज्याच्यावर प्रेम करायचं ना त्याच्यावर निस्वार्थीपणे प्रेम करायचं, आणि या नेते मंडळींना सुद्धा माहीत असतं हा राजकीय प्रवाहात असताना व्यक्तिगत कधी आपल्याला काही कधी काही मागितलं नाही. जे मागतो ते फक्त समाजासाठी मागतो, आपल्या कामाची पावती नेते मंडळी देतच असतात. तर त्यांना पण कळतं ना आपला कार्यकर्ता कशा पद्धतीने काम करतो, प्रत्येक कामामागं त्याचा स्वतःचा स्वार्थ आणि समाजाचा स्वार्थ किती हे ते विचारच करत असतात. येणाऱ्या काळामध्ये जिल्ह्यात एक नवीन मंत्रीपद मिळणार अशी चर्चा आहे, तुमच्या नावाची वर्णी लागण्याची खूप शक्यता आहे, काही दादांकडनं काही सिग्नल मिळाला नाही? मला काही माहिती नाही, मी ह्या सगळ्या सिस्टीम मधला एकदम शेवटच्या थरातला कार्यकर्ता आहे. पण इतका मोठा विचार माझ्यासारख्या का छोट्या कार्यकर्त्याने करणं पण चुकीचं आहे ना. नाही दादा, जिल्ह्या जिल्ह्यात फिरतात आणि स्थानिक पातळीवरती लोकांची मतं जाणून घेतात, तुमच्याबद्दल आजही तसंच घडलंय, काही त्यांच्याकडनं ग्रीन सिग्नल मिळालाय का असं काही चर्चा काही? नाही नाही, सिग्नल वगैरे काय नाही, शेवट त्यांना राज्य चालवायचंय, तिथं नगर जिल्ह्यात पाहून जमणार नाही त्यांना. राज्यात पर नांदेडपासून सिंधुदुर्ग असू, तिकडं चंदीगड पर आपल्याच्या अमरावती पर्यंत असू, हे सगळं परिसर पाहायचा असतो. त्याच्यामुळं सगळ्या भागात कसं विस्तारीकरण झालं पाहिजे, पक्ष कसा वाढला पाहिजे, ह्या विचार करणारे नेते मंडळी असतात. त्यामुळे आपली अशी मागणी पण चुकीची असते ना, मलाच पाहिजे मलाच पाहिजे, पण त्यांच्या पुढे राज्याचं चित्र आहे ना. तुम्ही नगर पातळी खर्चून केलं होतं, रस्ते सुरू झालं ते काम झालं, पण बोर्ड मात्र दुसरी लागले काय नाही. शेवट काही लोकांना एक सवय असते काम शून्य करायचं, श्रेय घ्यायला सगळ्यात पुढे असतात. आता नगर पातळी रस्ता गेले बऱ्याच वर्षापासून रस्ता प्रलंबित होता, त्या रस्त्यावर 450 लोकांचा बळी गेला, शेवट मला उपोषण करावं लागलं. मी उपोषण नुसतं केलं नाही, मी काम प्रत्यक्षरित्या चालू केलं. राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब उपोषण सोडायला आले आणि त्यांनी गडकरी साहेबांशी बोलणं केलं आणि काम ज्यावेळेस प्रत्यक्षरित्या सुरू झालं त्याच्यावेळेस मी उपोषणावर उठलं. त्याच्यामुळे ते काम सगळ्या जनतेला माहिती आहे की काम कोणामुळे झालं, मी असू किंवा माझ्याबरोबर पातळीचे काही सहकारी होते, शिवशंकर राजळे असू, रफिक भाई शेख असू, आमचे चांदमन्यार असू, असे वेगवेगळे आमचे राजाभाऊ दौंड असू पातळीचे शेवगावचे, असे सहकारी माझ्याबरोबर उपोषणाला बसले होते. आमचे हरिहर गर्जे असू, सतीश पालवे असू, हे सगळे मंडळी माझ्याबरोबर उपोषणाला बसले होते. त्यामुळं बोर्ड बिर्डला काय काय लोकांना काम नसतं करायचं, मग बोर्डवर जास्त फोकस करायची ही सवय असते, आपण त्याच्यातला थोडा आहे. मग मला पण बोर्ड लावता आले असते, मी पण दादांनी माझं उपोषण सोडलं, गडकरी साहेबांची बोलणं केलं, मी पण बोर्ड लावले असते.